सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील बाजार ते साईनगर फाट्याच्या मधोमध आज दिनांक रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बस व दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून या घटनेचा परिसरात हळहळ व्यक्त होतीये आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाई फाटा ते साईनगर दरम्यान हा अपघात झाला नागपूरवरून किनवट बस क्रमांक सहा एस पंच्याऐंशी बत्तीस येत होती त्याचवेळी आसोली येथील फुलसिंग गुलाब चव्हाण त्रेचाळीस हा वाई कडून साईनगरच्या दिशेने जात होता यावेळी सदरचा अपघात झाला झालेला अपघात एवढा भीषण होता की बसने दुचाकीला अक्षरशः पन्नास फुटांपर्यंत फरफटत नेल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून येते दुचाकी चालक फुलसिंग गुलाब चव्हाण याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला सदरचा मयाती इसम हा वाई बाजारातील प्रतिष्ठित असलेल्या यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला असल्याचं सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर हजर झाले असून पुढील पोलीस प्रक्रिया सुरू आहे